प्रतिबंधित पानमसाला गुटख्याची तस्करी करणाऱ्या प्रमोद पाटीलला सापळा रचून पोलीस उपाधीक्षकांच्या पथकानं इचलकरांची जवळच्या रांगोळीमध्ये पकडलं त्याच्याकडून विविध कंपन्यांचा गुटखा पान मसाला, चा चा मसाला आणि चारचाकी वाहन असा सुमारे पावणे चार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कर्नाटक सीमेवरील बोरगाव मधून महाराष्ट्रात गुटक्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी रांगोळी बस स्थानक परिसरात सापळा रचला होता बुधवारी रात्री साडे वाजता एक चारचाकी गाडी थांबून पोलिसांनी तपासली असता विविध कंपन्यांचा पान मसाला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला पोलिसांनी गुटखा पान मसाला आणि चारचाकी वाहन असा सुमारे तीन लाख चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी वाहनचालक प्रमोद पाहिजे पाटीला ताब्यात घेतलं असून संशयित जावेद चोकावे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे